हॅलो फ्रेंड्स, मी आता आपण इन्फॉर्मली खूप साऱ्या गप्पा करणार आहोत. तुम्हाला आता इथे खूप सारे काळे ढग दिसत असतील आणि पावसाचे थेंबही दिसत असतील. एकदम हलका हलका पाऊस पडत आहे. परंतु काही वेळापूर्वी मात्र हे काळे ढगही नव्हते आणि पाऊसही नव्हता. तेव्हा खूप कडक ऊन होतं आणि आम्हाला अक्षरशः घाम येत होता. त्यात लाईट गेली होती तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती गरम होत असेल. परंतु आता थंडगार वारा सुटला आहे आणि खूप छान पाऊस पडत आहे तर मला फार मजा येत आहे. पावसापासून वाचण्यासाठी युजली लोक छत्री घेतात, परंतु मी मात्र थोडंफार वेगळं केलेलं आहे. मला असं वेगळं काहीतरी करायची आवड आहे. सो मी कॅब घेतले कारण मी पावसात भिजू शकत नाही, पण एखाद्या आळोशीच्या ठिकाणी उभी राहून मी पाऊस पडण्याची मजाही घेऊ शकते आणि मला सर्दीही होणार नाही कारण माझ्या कानामध्ये थंडगार हवा जाणार नाही. हाय फ्रेंड्स, काल खूप छान पाऊस पडला आणि मी त्या पावसाचा खूप आनंद पण घेतला. पण आज बघते तर चक्क ऊन आहे आणि मस्त पांढरे शुभ्र ढग आहेत. विद्यार्थ्यांनो बघा ना, कधी मुसळधार पाऊस पडतो तर कधी खूप जास्त ऊन असतं, तर कधी अचानक खूप मोठं चक्रीवादळ येतं. जसं यावर्षी महाराष्ट्रात अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळ आलेलं, तर कधी सुनामी लाटा येत. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स सतत बदलत असतात आणि या सतत बदलत राहणाऱ्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सला वेदर असे म्हणतात. द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट अ पर्टिक्युलर टाईम इन अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर्ड टू ॲज वेदर. म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला वेदर असे म्हणतात. अँड वेदर कॅन चेंजेस इन अ मिनिट्स ऑर फ्यू आवर्स. वेदर काही क्षणात किंवा तासात बदलते, बट इट टेक्स व्हेरी लॉंग टाइम टू चेंज क्लायमेट. परंतु क्लायमेटमध्ये बदल होण्यासाठी मात्र बरीच वर्षे लागतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, क्लायमेट म्हणजे काय? क्लायमेट इज द ॲव्हरेज कंडिशन ऑफ वेदर ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस ओवर अ लॉंग पिरियड. म्हणजे एखाद्या मोठ्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांचे दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे क्लायमेट होय. क्लायमेट प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. क्लायमेट आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाची भूमिका पार पाडते. म्हणूनच आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठात वेदर अँड क्लायमेट म्हणजे काय, इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड, मेट्रॉलॉजी म्हणजे काय, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी कोणती मान्सून मॉडेल्स वापरली जातात, यासोबतच सॉलिड वेस्ट म्हणजे काय, सॉलिड वेस्टचा पर्यावरणावरती होणारा हानिकारक परिणाम काय आहे आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कसे करता येईल याचाही अभ्यास करणार. याशिवाय भूकंप, महापूर, ऍक्सिडेंट इत्यादी मानवी व नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन कसे करता येईल हेही अभ्यासणार आहोत.